जागृती न्यूज करेन जय भारत मी रोशनी जागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय जातीत निर्माण करत आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आता आमच्यासोबत आता आमच्यासोबत महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे साहेब आहेत डांगळे साहेब तुम्हाला काय वाटतं या संदर्भात मला वाटतं मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सगळ्यांचीच भूमिका होती आंबेडकरी चळवळीने देखील त्यांना पाठिंबा दिला होता परंतु भूमिका ही होती की कि ओबीसीच्या किंवा इतर कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं परंतु आत्ता ते ई सी बी सीच्या नावाखाली जे आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि एकीकडे ते ओबीसी समाजाचं म्हणणं आहे की हे सीचंच आरक्षण आहे आणि मुख्यमंत्री म्हणतात तर मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही म्हणजे पुन्हा एकदा जो मराठा समाज कैकाडी गोसावी मसनजोगी हे जे ओबीसी समाज आहेत अत्यंत दुर्बल त्यांच्या जोडीला मराठा समाज भवणं हे मला वाटतं घटना दत्त नाही आहे आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने योग्य नाही आहे कारण मराठा समाज हा त्याला आरक्षण मिळावं त्याला स्वतंत्रपणे द्यावं ओबीसी आणि मराठामध्ये भांडणं न लावता मला वाटतं स्वतंत्रपणे त्यांना आरक्षण द्यावं आणि मुख्यमंत्र्यांनी तसं घोषित करावं आणि ते न्यायालयात टिकलं पाहिजे ही देखील जबाबदारी ही सरकारची आहे आणि त्या दृष्टीने सरकारने पावलं उचलावीत मराठा समाजाला आरक्षण नक्कीच द्यावं परंतु ओबीसीच्या कुठच्याही याला धक्का न लावता द्यावं ही आमची भूमिका आहे पण बी ओबीसीचा धक्का न लावता जर त्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं तर जात म्हणून संविधानिकरित्या आरक्षण देतात याबद्दल काय नाही नाही मागासवर्गीय मग मला वाटतं एक त्याच्यामध्ये ओबीसीचा जो आत्ता कोटा आहे ज्याच्यामध्ये त्या जाती आहेत त्यांना जे वेगळं आकर्षण आणि एक भूमिका अशी मांडली जाते की सीमध्ये उपप्रवर्ग तयार करावा मराठ्यांचा आणि त्यांना ते एक त्याचं पद्धतशीर प प्रमाण द्यावं ओबीसीचं म्हणणं आहे की जनगणने झाल्या जनगणना झाली पाहिजे त्यानुसार दिलं पाहिजे मला वाटतं हा एक महाराष्ट्रामध्ये ते निर्माण करण्याचा किंवा हा हो मुद्दा होऊ नये आरक्षण कारण हा समाज आरक्षणाच्या याच्यावर दुबंगला तर मला वाटतं जी देशा देशामध्ये देखील जाट परत तिथे अनेक राजपूत पटेल ह्या सगंध समाजाच्या भूमिकेचं काय होणार हे देखील हा प्रश्न उपस्थित राहील आणि संबंध देशामध्ये आरक्षणावर एक अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक बॅलन्स समतोल भूमिका घेऊन मराठा समाजाला कशा पद्धतीने न्याय देता येईल मला वाटतं त्यांनी ओबीसीचे नेते विरोधी नेते आणि मा समाजातील विचारवंत यांचा एक चर्चा करून एक सम्यक असा निर्णय घ्यावा असं आम्हाला वाटतं एक संविधान बदलाची प्रक्रिया सुरू होते की काय असा एक वातावरण इथल्या राज्यकर्त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि स्पष्टच बोलायचं म्हणजे भाजपची सत्ता आल्यानंतर ज्या गोष्टी विचार स्वातंत्र्य असो प्रेसचं स्वातंत्र्य असो आविष्कार स्वातंत्र्य असो समाजामध्ये घटलेल्या विविध छोटे घटक अल्पसंख्याक असतील दलित असतील त्यांच्यावर जे अन्य अत्याचाराची मालिका पाहताना एक वाटतं की संविधानाची मूल्य कुठेतरी पायदळी तुडवली जात आहेत आणि संविधान हे अस्तित्वात आहे की नाही अशी शंका निर्माण होते कारण संविधान असणं एक वेळ संविधानाप्रमाणे आम्ही राज्य करतो असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष संविधानाचा अमल अंमल करणं एकीकडे तुम्ही संविधानाचा अंमल करतात आणि दुसरीकडे मनोस्मृतीचा उदोउदो करणाऱ्या देखील देखील देतात संभाजी भिडेसारखे किंवा अनेक जे साधू महंत जे द धर्मसंस्था आणि धर्मसत्ता ही श्रेष्ठ आहे आणि धर्मसत्ता जे ठरवेल त्याचप्रकारे होणार पाहिजे शबरीमाल्याचं उदाहरण आहे किंवा अनेक प्रश्न आहे राम मंदिराचा प्रश्न आहे हा संविधानिकदृष्ट्या दृष्ट्या व्हावं राम मंदिर व्हावं ही आणि ते संविधानदृष्ट्या व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे त्याच्यासाठी समाजा समाजामध्ये धर्माधर्मामध्ये ते निर्माण होतं का नाही त्यासाठी आपली संविधानिक व्यवस्था आहे आणि जी न्याय व्यवस्था आहे त्याच्याप्रमाणे ते व्हावं आणि ते न होता धर्माच्या जी गुरूंची इच्छा आहे किंवा ती आम अम, आमच्या विशिष्ट धर्माची इच्छा आहे असा आग्रह करणं म्हणजे संविधानविरोधी काम आहे आणि अशा वातावरणात मला वाटतं देशामध्ये असं सव्वीस नोव्हेंबरला जे संविधान दिन साजरा करत असताना संविधानावर जे हल्ले होत आहेत ते आपण परतवून राहिलं पाहिजे केवळ आंबेडकरवादीच नाहीत या देशातील प्रत्येक नागरिकाचं ते कर्तव्य आहे कारण भारताची राष्ट्रीय एकात्मता टिकवायची असेल लोकशाही टिकवायची असेल तर संविधानावर हल्ले हल्ले टिकण्यासाठी विशेषतः तरुणांनी पुढे आलं पाहिजे कारण लोकशाहीच जी संविधानाद्वारे आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानात ते लोकशाहीचं संरक्षण संविधानामुळे होणार आहे आणि लोकशाहीमुळेच आपला देश पुढे जाणार आहे धर्मांधता आणि संबंध ज्या जुन्या कल्पना वराशी बाळगून आपण ते होणार नाही आधुनिक मूल्य बाळगणार आहे विज्ञानाच्या जवळ जाणार आपलं जे संविधान आहे प्रगतीपथावर त्याचाच आपण अंमल केला पाहिजे आता आपण बोलता बोलता असं म्हणाल की राम मंदिर झालं पाहिजे आपण बोललो आता की राम मंदिर झालं पाहिजे मग राम बाबरी मस्जिद नाही राम मंदिर हे जा झालं पाहिजे त्याचा अर्थ इतर बाबरी मस्जिद वगैरेचा अवमान करावा असं मी म्हणत नाही म्हणजे जर होत असेल संविधानाद्वारे तर मला वाटतं कुठचंही बाबरी मस्जिद किंवा राम मंदिर असेल जो न्याय देईल तो आपण सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि राम मंदिर व्हावं याच्या विरोधात आम्ही नाही परंतु जो न्याय देईल जे न्यायव्यवस्था सुप्रीम कोर्ट तो न्याय जो निवाडा आहे तो आपण सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे आणि संविधानाला सन्मान दिला पाहिजे हेच आम्हाला म्हणणं आहे त्याच्यासाठी जाती जातीत धर्माधर्मात द्वेष बाजवणं किंवा धर्मसत्तेचा अवलंब करणं हे योग्य नाही असं आम्हाला म्हणणं आहे